रूल नंबर 8 आहे, वाक्याची सुरुवात विशेषणामाने होत असेल आणि त्याच्यापूर्वी आर्टिकल अ वापरलेले असेल तर ती व्यक्ती बोलणाऱ्याच्या परिचयाची नसते असा अर्थ निघतो. फॉर एक्झाम्पल, अ मिस्टर अमर इज वेटिंग फॉर मी. कोणीतरी अमर नावाचा व्यक्ती माझ्यासाठी वाट पाहत आहे, म्हणजे मी त्याला ओळखते का इथं? अजिबात नाही. म्हणून आपण तिथं काय वापरलेलं आहे? अ हे आर्टिकल, आणि अ हे आर्टिकल जर आपण ह्या विशेषणामाच्या अगोदर वापरलेलं असेल तर ती आपल्या परिचयाची नाही असा अर्थ इथे निघतो. रूल नंबर 9 आहे, पदव्यांच्या अगोदर आर्टिकल ए किंवा ॲन वापरतात. फॉर एक्झाम्पल, एन एम ए, एन एम एस सी, एन एम कॉम, एन एम फिल. कारण या ज्या पदव्या आहेत, एम ए, एम एस सी, एम कॉम, एम फिल, एम ए, या सर्वांचा उच्चार ये या स्वराने सुरू होतो, एम ए. म्हणून तिथे आपण ॲन हे आर्टिकल वापरलेलं आहे. नंतर अबी ए, अबी कॉम, अबी एस सी, इथे कॉन्सोनंटने म्हणजेच व्यंजनाने बी एची सुरुवात होते, म्हणून आपण इथे आर्टिकल अ हे वापरलेलं आहे. रूल नंबर 10 आहे, एखाद्या व्यक्तीचा व्यवसाय, उद्योगधंदा, व्यापार आणि नोकरीचा हुद्दा सांगावायचे असल्यास आर्टिकल ॲन ए किंवा ॲन वापरतात. फॉर एक्झाम्पल, आय एम अ टीचर, माय सिस्टर इज ॲन इंजिनियर, माय फादर इज अ फार्मर, ही इज अ NSS ऑफिसर. इथे एखाद्या व्यक्तीचा उद्योग व्यवसाय दर्शवलेला आहे, म्हणून आपण काय यूज केलेला आहे तर आर्टिकल ए किंवा ॲन याचा उपयोग केलेला आहे. रूल नंबर 11 आहे, मोजता येणाऱ्या एकवचनी नामापूर्वी हाफ शब्द वापरला असेल तर त्यानंतर ए किंवा ॲन वापरतात. फॉर एक्झाम्पल, हॅफ ॲन आवर, हाफ अ लिटर. नेक्स्ट रूल आहे 12 नंबर, फ्यू या शब्दापूर्वी ए वापरल्यास फ्यूचा अर्थ बदलतो. अ फ्यू स्टुडंट्स रोट द राईट आन्सर, म्हणजेच मोजक्याच किंवा जवळजवळ काही विद्यार्थ्यांनीच बरोबर उत्तर लिहिलेलं आहे असा त्याचा अर्थ निघतो. म्हणून अ फ्यू, फ्यू म्हणजे थोडेसे, आणि अ फ्यू जवळजवळ काहीच नाही, थोड्याशाच विद्यार्थ्यांनी बरोबर उत्तर लिहिलेलं आहे असा त्याचा अर्थ निघतो. नेक्स्ट रूल आहे रूल नंबर 13, उपपदाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी अ वापरतात. फॉर एक्झाम्पल, आय हॅव अ ब्लॅक डॉग अँड अ व्हाईट डॉग. इथे ब्लॅक डॉग आणि व्हाईट डॉग अशी दोन डॉग आहेत माझ्याजवळ असं सांगितलेलं आहे, त्यामुळे त्या आर्टिकल्सची पुनरावृत्ती टाळण्यासाठी एकदाच मी अ हे आर्टिकल वापरू शकते. फॉर एक्झाम्पल, आय हॅव अ ब्लॅक अँड व्हाईट डॉग. नेक्स्ट